काय मागणी आहे? तुम्ही म्हणून जरा झाले पाटलांच्या गावचे गावचे आहेत ना तरुण आहेत, जे सरकारला काय आहे, तुमचे नोंद वगैरे सापडली का? तुम्ही गावचे सरपंच आहेत, काय सांगाल काय मागणी आहे तुम्ही गावचे सरपंच आहेत? मातुरी नाव सांगतो, माझं नाव अभिमान अण्णासाहेब जरांगे, मुक्काम पोस्ट मातुरी, तालुका शिरोळ, जिल्हा बीड, या गावचे रहिवासी मनोज जरांगे पाटील हे आमचे गावचे मूळ रहिवासी आहेत आणि ते आमचेच आहेत. आणि गाव तलंतर ते तिकडे वावर जमीन घेतल्यामुळे तिकडे तलंतर झाले. तर आता आरक्षणचा विषय, आमचं आरक्षणमुळे आमचं गाव इतकं मागं राहिले, इतकं मागं राहिलं म्हणजे महाराष्ट्रात प्रत्येक गावात 10 पेस आहेत, 10 फौजी आहेत, 10 पोलीस आहेत, 10 शिक्षक आहेत. मातुरी गाव असं आहे की सगळे ऊसतोड कामगार आहे. आज बी आमच्या 50 टोळ्या गावातून ऊस तोडायला गेल्यात. एवढी आरक्षणची आम्हाला गरज आहे. 50 लोक आपण जाऊन आमच्या गावातले 2 पेस आहे झालेत, एक काळे आणि घरात, यांच्या वडिलांनी ऊस तोडून पोरं शिकले, ऊस तोडून पोरं शिकवून त्यांना PSI केलं. फक्त मातुरीतून 2 PSI झाले. तर म्हणजे एवढी 70 वर्ष जर आम्हाला आरक्षण असतं तर आमचे 100% तुम्हाला सांगतो 70% पोरं आमचे आरक्षण मध्ये गेले असते. मोडी लिपीतलं हे तर हे आता आमच्या शिरूर पंच समितीत शिरूर तहसील मध्ये आम्ही पाहिलं तर तिथे गेल्यानंतर आम्हाला ते मोडी लिपीत सांगतेत. आता हे सांगितले भाषा काय आम्हाला कळत नाही. आम्ही दुसऱ्याला एक कागद पाठवले तर ते मान्य करीत नाहीत. आता आम्ही पुण्याला पाठवले, तज्ञाकडे पाठवले तर ते मान्य करीत. ते काय म्हणतात हे तुमचं मोडी लिपीत तुमचं नावच नाही म्हणजे जरांगे नाहीतच असे टाळाटाळीचे उत्तर करतात. पण आपण बघू, नाही नाही आपल्याला काही कळत नाही. आपल्याला जर यातलं मोठी भाषा कळलं असतं तर मग मी तर सांगितलं असतं आमचं गाव सगळं आरक्षण मध्ये आहे म्हणून आम्ही सांगितलं असतं ना. आता काय मागणी असणार तुमच्याकडे? काही नोंदी सापडतात अधिकारी सगळं काय सांगाल? आमच्याकडे नोंदी आमच्याकडे काही सापडायला लागल्यात, काही सापडायत आहेत. आम्ही पुरावे बघायला तयार आहेत. आम्ही प्रत्येक पंचायत समिती तहसील जिथं जिथं कार्यालय की आमच्या वडील परवाचे कागदपत्र घरी येतात ते सुद्धा चालतो आम्ही सगळे. यातून जर आम्हाला आरक्षण नाही दिलं तर आम्ही जसे मनोज पाटील जरांगेला आम्ही तो सगळे पाठिंबाचे. पण कधी बी आम्ही रस्त्यावर उतरायला तयार आहेत. याचं आरक्षणासाठी आम्ही मिळलो तरी जमन, पण आरक्षण पाहिजे. आणि आम्ही 50% ओबीसी आहेत, आम्हाला 50% आताच आरक्षण पाहिजे. आरक्षण नाही दिलं तर मग ते आम्ही पुढचं बघून घेऊ. आता पाटील जसे निर्णय घेतील त्याला आम्ही आमचा प्रतिसाद राहील. आपण बघू शकतो की मनोज जरांगे पाटलांचे आम्ही सोबत आहेत. माझ्यापाशी जे काय मोडीलिपी आहे पहिल्यापासूनच तज्ञांकडून सांगितलं होतं की ती मोडीलिपी आहे. मोडीलिपीतली जे काही भाषा आहे ती भाषा आपल्या लोकांना कळत नाही, अधिकाऱ्यांना कळत नाही. हे प्रमाणपत्र आहे, थोडं पाठीमागे घ्या. कारण आपण बघू शकतो की जरांगे पाटलांच्या गावामध्ये आहे हे बाबा आहे त्यांनी. आपण बघू शकतो संपूर्ण जे सातबारे दस्तऐवज जे काय आणलेले आहेत, कागद पण आणलेले आहेत. जरांगे पाटलांची जी भूमिका आहे ती बरोबर आहे, योग्य आहे असं यांचं म्हणणं आहे. आणि जे काही पुरावे आहेत ते आपण बघू शकतो की या ठिकाणी पुरावे मारले. काय सांगाल, नाव काय तुम्ही सांगा? रमेश जाणू जरांगे. काय मागणी काय तुमची? आता आरक्षणाची तुमच्या नोंदी वगैरे सापडतात का? हा, आमच्याकडे 18 सालापासून ते मोडीतले सगळे कागद आहेत. स्टॅम्प आहेत जवळजवळ 5-6 आणि 7-12 आहेत, 5-25 असे 40 कागद आहेत मोडीमधले. तर ते आमचे मनोज जरांगे जे पाटील म्हणणार त्याच्या पाठीमागे आम्ही चालणार. मोडी लिपी तर मला कळत नाही, तुम्हाला कळत नाही. आता ही दुसरी ऐका ना, आणि तुम्हाला अधिकाऱ्यांनी तुम्ही अधिकाऱ्याकडे गेले तर काय सांगितलं अधिकाऱ्यांनी? नाही अजून गेलोच नाही. आता जायचे ते कारण इथं नाहीच कोणी जर भाषा कळत नाही मोडी. हा, आता तुम्हाला शेती वगैरे किती, मुलं बाळ किती तुम्हाला? 2 मुलं आहेत. शेती किती आहे? शेती 5 एकर. 5 एकर शेती. सगळं शिक्षणाचा खर्च असेल, आरक्षणाची मागणी मनोज जरांगे पाटील बऱ्याच दिवसापासून करतायत. आणि दुसरी बाब म्हटलं तर आता तुम्ही मोडी लिपीत आणले, आता तुम्ही कुठे घेऊन जाणार आहात, कसं काय करणार? हे आपलं जिथं तहसील आहे, तहसील तिथं जाऊ, तिथं नाही शिरोळा झालं तर बीडला जाऊ आणि तिथं हे दाखवत. आरक्षण घेतल्याशिवाय माघार माघार नाही. आपण बघू शकतो, आपण बघू शकतो की ह्या मनोज जरांगे पाटलांच्या गावामध्ये आहे, मूळ गाव आहे मातुरी, बीड आणि नगरच्या बाउंड्रीवरची गाव आहे. आमच्याकडे पुरावे आहेत, काहींकडे पुरावे नाहीत. आमच्याकडे पुरावे आहेत, काहींकडे नोंदी नाहीत, मात्र त्यांचे सापडतात. आमच्या नातेवाईकाच्या सापडतात, नगर जिल्ह्यामधलं बाउंड्रीवरचं गाव आहे, त्यांच्या जर नोंदी सापडत असतील. माझ्या पत्नीकडं कुंभ आहे असं यांनी म्हटलेलं आहे आता जरांगे पाटलांच्या गावातील लोकांनी. मग माझं का सापडत नाही असं एक यांचा प्रश्न आहे. काही जे नागरिक आहेत त्यांनी पुरावे देखील या ठिकाणी आणलेले, पण मोडीमध्ये असल्यामुळे कुठल्याही प्रकारची भाषा कळत नाही. अधिकाऱ्याकडून देखील सहकार्य केले जात नाही असं यांचं म्हणणं आहे. मात्र आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. मनोज जरांगे पाटील जो निर्णय घेतील त्या निर्णयाशी आम्ही सहमत आहोत असं यांनी सांगितलेलं आहे. मी मुंबई तकसाठी योगेश काशीद, मातुरी, बीड.